जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. सरकारच्या अन्न व आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आरोग्य व पोषण विषयी जागरूकतेसाठी पणजी ते दिल्ली अशी स्वास्थ्य भारत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीतून सर्वांना स्वास्थ्य व निरोगी आरोग्याचा मंत्र देण्याचा प्रयत्न युवक करत आहेत. स्वास्थ्य भारत या सायकल यात्रेत 25 अधिक तरुण सहभागी झाले. मंगळवारी 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिनाच्या मुहूर्तावर पणजी गोवा येथून रॅलीची सुरुवात झाली. बुधवारी 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4 वाजता सायकल रॅली सावंतवाडीत पोहोचली. दिल्लीकडे जाणाऱ्या महाराष्ट्रातल्या व जिल्ह्यातल्या पहिल्या शहरात सावंतवाडीत रॅलीचे भव्य स्वागत युवक मंडळातर्फे नेहरू युवा केंद्राने केले. और 45 खाना खाऊंगा मैं खाने में चीनी नमक और तेल का प्रमाण कम रखूंगा. मैं स्वयं को और पूरे बांदा गांव को इतना ही नहीं पूरे इंडिया को सुदृढ रखूंगा. ही जो रॅली आहे ही गोव्यावरनं सुरू झालेली आहे आणि आता गोव्यामधून पणजी येथून सुरू झालेली आहे आणि आता महाराष्ट्राची बांद्रा बॉर्डर बाधा बॉर्डर जी आहे येथे ही पोहोचलेली आहे. या रॅलीचा मुख्य उद्देश असा आहे की सर्वसामान्य जनतेला हे पौष्टिक आहार हा मिळत नाही आहे आणि याचं एक अभियान सुरू हे केलेलं आहे. यामध्ये 6 ट्रॅक असून त्यापैकी 3 ट्रॅक हे महाराष्ट्र राज्यातून जात आहेत. त्यापैकी हा दुसरा ट्रॅक हा आहे. यामध्ये जनतेने काय खावं आणि काय खाऊ नये आणि अति याच्यामुळे उदाहरणार्थ मिठामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम, साखरेमुळे होणारे दुष्परिणाम आणि हा या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. आम्ही ह्या रॅलीमध्ये कमीत कमी 50 हे सायकल्सवर हे आम्ही समाविष्ट केलेले आहे आणि हा जनतेपर्यंत हा संदेश पोहोचावा यासाठी हे अभियान फार मोठ्या संख्येने आणि प्रत्येक गावातून आम्ही या ॲक्टिव्हेशन पॉईंटला हे करीत आहोत. हे सायकल सवार जे आहे पणजी गोवा इथून हे आलेले आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे सायकल सवार त्याच्यात समाविष्ट होणार आहे आणि ही रॅली तशीच पुढे जाणार आहे. या रॅलीमध्ये अधिकारी वर्ग, पोलीस यंत्रणा आहे यामध्ये आहे, डॉक्टर्स लोक आहे यामध्ये, प्रशासन FDA चे हे अधिकारी यात समाविष्ट आहे. माझं नाव CB पवार, जॉईंट कमिशनर, हेड ऑफिस.